विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे शेवटचे काही तास शिल्लक आहेत. मात्र अजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी किंवा उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाला विरोध आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या खुर्चीवरती विराजमान असलेले रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे आता रामराजेंना विधान परिषदेवरती पुन्हा संधी मिळते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं असेल. आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काही तास शिल्लक आहेत ही सगळी प्रक्रिया संपण्यासाठी आणि मुदत पूर्ण होण्यासाठी. पण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसची विधान परिषदेसाठीची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही आहे. नावं तर खूप जणांची चर्चेत आहेत परंतु पक्षाकडनं अधिकृत शिक्कामोर्तब झालेली नावं अजून तरी समोर आलेली नाहीत. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाला त्यांच्या उमेदवारीला उपमुख्यमंत्र्यांचा विरोध असल्याची माहिती मिळते. धनंजय मुंडेसुद्धा वेगळ्या उमेदवारासाठी आपल्या समर्थकांसाठी आग्रही असल्याची चर्चा रंगते. त्यामुळे अजून तरी राष्ट्रवादीची अधिकृत यादी विधान परिषदेसाठी जाहीर होऊ शकलेली नाही आहे. एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर सोबतच संजय दौंड या सर्वांची दावं सध्या विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत. परंतु अधिकृत कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे हे पाहावं लागेल. आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी याविषयीची अधिक माहिती आपल्याला देतील. राहुल, हे मतभेद नेमके काय आहेत, त्या पाठीमागचं कारण काय आहे? ज्ञानदा, मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही मंडळीकडनं आणि खास करून राष्ट्रवादीचं बीट कव्हर करत असलेल्या काही पत्रकारांकडनंही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण आज माध्यमामध्ये श्री रामराजे निंबाळकर यांना विरोध आहे अशा पद्धतीच्या बातम्या आल्यात. पण आत्ता नवी जी माहिती मिळते त्यानुसार फक्त रामराजे निंबाळकर यांनाच नाही तर एकनाथ खडसे यांच्या सुद्धा नावाला राष्ट्रवादी काँग्रेसमधनं विरोध होताना दिसतो आहे. विशेषतः श्री अजित पवार यांचं याबद्दलचं असं मत आहे की जर संधी आता द्यायचीच असेल तर नव्या तरुण चेहऱ्यांना दिली पाहिजे. हे खरं आहे की महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो बालेकिल्ला आहे तिथं अधिक बळ देण्याच्या दृष्टीनं आणि श्री शरद पवार आणि रामराजे निंबाळकर यांचे असलेले संबंध ते सध्याच विधान परिषदेचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या नावाबद्दल श्री शरद पवार हे आग्रही आहेत. तर दुसरीकडे अजित पवार हे धनंजय मुंडे यांना मागच्या निवडणुकीमध्ये ज्या श्री संजय दौंड यांची मदत झाली आणि अमरसिंह पंडित जे की बीडमधले एक मोठे नेते आहेत या दोन नावाबद्दल आग्रही आहेत असं समजतंय. तर दुसरी आणखीन एक त्यातला तिसरा एक आणखी अँगल असा आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल कारण त्यांनी सचिन अहिर यांना उमेदवारी दिली. भारतीय जनता पार्टीनं सुद्धा प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना उमेदवारी दिली. तर मुंबई महानगरपालिकेची जी येऊ घातलेली निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती विद्या चव्हाण यांना उमेदवारी द्यावी असाही आग्रह सुप्रिया सुळे यांच्याकडनं धरला जातोय अशी एक चर्चा आहे. एकूण काय तर चार प्रमुख राजकीय पक्षापैकी म्हणजे बाकी सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवाऱ्या घोषित झालेल्या असताना राष्ट्रवादी सारख्या ज्याला आपण असं म्हणूया की शरद पवारांचा जिथे अंतिम शब्द आहे अशा पक्षातनं मात्र ही उमेदवारी अद्याप तरी घोषित झालेली नाही आणि म्हणून मग राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मतभेदाची चर्चा खूप जोरात सुरू झालेली आहे. ही सगळी सूचक घडामोड आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षामध्ये मतभेद असतात हे खरंच आहे. पण आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं ही नावं नकोत अशी चर्चा होत असल्यामुळं पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांचाही पत्ता कापला जातो की काय आणि रामराजे निंबाळकरांच्या बद्दल काय होणार अशी चर्चा सुरू आहे. या क्षणापर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.